बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। दिंडोरी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून अवघ्या जिल्ह्यात कोरोनाने कहर माजवला आहे। सर्व रुग्णालये तुडुंब भरून जात असताना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ उडत आहे। या पार्श्वभूमीवर सरकारी दवाखान्यांवर जास्त भार येत असल्याने काही खासगी रुग्णालयांना शासन मान्य कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे, परंतु यात फक्त शासनाला कागदपत्रे दिलासा मिळाला असला तरीही रुग्णांची मात्र सरासपणे लूट सुरू आहे। शासन मान्य असल्याने इतर सर्व आवश्यक सर्व औषधांची उपलब्धता असेल म्हणून रुग्णांना दाखल केले जाते, परंतु रेमडेसिवीर यासाठी नातेवाईकांना कामाला लावले जाते। तसेच तुमच्याकडून होत नसेल तर तुमच्या रुग्णाला घेऊन जा असा सल्लाही खासगी पण शासनमान्य कोविड सेंटर दवाखान्यातील डॉक्टर देत आहेत। एरवी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणणारे डॉक्टर अशी वागणूक रुग्णांच्या नातेवाईकांना देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। रुग्णसेवेपेक्षा सदर रुग्णाच्या नावाखाली मेवा खायचे काम चालू आहे। खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची रुग्णांच्या नातेवाईकांसोबतची वागणूक अतिशय निंदनीय बघवायास मिळत आहे। अशी सर्व भयावह परिस्थिती आता जिल्ह्यामध्ये सुद्धा बघवायला मिळत आहे। यावर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विलास पाटील, नगरसेविका शैलाताई उफाळे व रुग्णांचे नातेवाईक यांनी आपले मनोगत प्रबंधविषयी बोलताना व्यक्त केले। बघूयात। शेख जाईल राज्यात राहणार दिंडोरी जिल्हा नाशिक। मी दिंडोरी गावातला एक सामाजिक कार्यकर्ता असून माझे वडील मला अनुभव आल्या दत्तकृपामध्ये का मी स्वतः पेशंट घेऊन गेलो आणि त्यांना सगळं ठरवून घेतलेलं होतं, त्या पद्धतीने इलाज केला तर पण कोविडचे जे इंजेक्शन होते ते उपलब्ध करून देण्याची गरज होती, परंतु ते उपलब्ध न झाल्याने डॉक्टरनी सांगितलं लिहून घेतलं, हे चुकीचं लिहून घेतलेलं होतं। मी त्यांना सांगितलं की असं लिहून न करणं कोणाचीही गॅरंटी कोणाही घेऊ शकत नाही आजच्या जमान्यात कोणाची गॅरंटी, पण डॉक्टर असे देवासारखे राहत्या त्यांनी असं लिहून घेणं चुकीचं होतं आणि इंजेक्शन उपलब्ध करून देणं त्यांचं कर्तव्य होतं, परंतु तसं न करता पेशंट क्लिअर झाला असं दाखवलं। परंतु जे सी टी स्कॅन केल्यानंतर दिंडोरीमध्ये कृष्णा आता जे आमदार साहेबांनी उद्घाटन केलं आणि दिंडोरीला ते उपयोगी राहिली ती वस्तू, तर त्या ठिकाणी चेक केलं तर 15 हे दाखवले 15 स्टोन दाखवले। आता 15 स्टोनचा पेशंट हा क्लिअर राहू शकतो का हा प्रश्न आहे। त्याच्यामुळं आता पुन्हा धावपळ झालेली आणि पेशंट घरी ठेवायला लावलेलं आहे, तर 15 स्ट्रॉंग झालेलं पेशंटला त्या डॉक्टरांनी पुन्हा एमर्जन्सीमध्ये घ्यायला पाहिजे होतं, परंतु घ्यायला टाळाटाळ केलेली आहे आणि बंद जाऊन आले तरी ते म्हणते की पेशंट क्लिअर आहे। अशा याच्यात काय करावं हे होत नाही। दिंडोरी तालुक्यासारख्या गावात जर आमदारांचं एवढं हे वर्चस्व आहे तर सगळ्यांनी मदत करून सगळ्या डॉक्टरनी हेल्प करायला पाहिजे, गोरगरिबांना करायला पाहिजे। माझा अनुभव तर वेगळाच आलेला आहे, परंतु गोरगरिबांचं काय यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी सगळ्या मिळून मदत करायला पाहिजे एकमेका हॉस्पिटलला आणि असं पुन्हा घडू नये हीच अपेक्षा करतो। मी शैलाताई उफाळे, दिंडोरी नगरसेविका। आज देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेलं आहे, तर आज सरकारी दवाखाने तुडुंब भरलेले आहे म्हणून प्रायव्हेट दवाखान्यांना सरकार मान्य कोविड रुग्णालयाची मान्यता प्राप्त दिलेली आहे, म्हणून जे एक कोरोना झालेले पेशंट आहे ते तिथे ॲडमिट होत आहे। परंतु मला असा अनुभव आला की मी जेव्हा डॉक्टरांकडे गेली त्या रुग्णाविषयी माहिती घेण्यासाठी, तर डॉक्टर मला म्हणतात का मॅडम मी रुग्णांच्या नातेवाईकांना असं सांगितलेलं आहे का पेशंट जर ॲडमिट करायचं असेल तर जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे ते तुम्हाला स्वतःला उपलब्ध करून द्यावं लागेल आणि ह्याच्यानंतर पेशंट जगेल की मरेल याची जिम्मेदारी आमची नाही असं लिहून द्यायचं। डॉक्टरांनी डायरेक्ट माझ्यासमोर तसं लिहून घेतलं, कारण आम्हाला रुग्णाचा जीव वाचवायचा होता म्हणून मी त्यांना सांगितलं का लिहून द्या, परंतु ते इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी इतकं दमछाक झालं का 3 दिवसापासून मी डायरेक्ट आमदार झिरवाळ
आपले प्रांत साहेब, आपले सीईओ डिंडोरीचे आणि आपले सरकारी दवाखान्याचे विलास पाटील डॉक्टर आणि आपले कोशिरी डॉक्टर यांच्या संपर्कात 24 तास होते की तुम्ही काहीतरी मदत करा या रुग्णांना, ते इंजेक्शन उपलब्ध करून द्या. पण प्रत्येक जण असंच म्हणत होतं की मॅडम ते इंजेक्शन उपलब्ध नाही, आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मी त्यांना सांगितलं की मी डॉक्टर विलास पाटील, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय दिंडोरी. आज डीसीएससी सेंटरला जी मान्यता मिळालेली आहे, 4 डिसीज सेंटर दिंडोरीमधील, तर 4 डिसीज सेंटरला आज आम्ही पाहणी करून त्यांचा अभिप्राय वरती कळवणार आहोत. सध्या दिंडोरीमध्ये किंवा नाशिक शहरामध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा जो शॉर्टेज आहे, त्याची सुसूत्रता आणण्यासाठी जे शासनाने नियम घालून दिले त्यानुसार आता आम्ही काम करणार आहोत. त्यानुसार रेमडेसिवीर त्या रुग्णालयाला कसे उपलब्ध होतील त्या संदर्भात आज मी तिथं पाहणी करणार आहोत. तसेच तिथं काय काय ऑक्सिजनची व्यवस्था काय काय केलेली आहे त्या संदर्भात पण आमची पाहणी होणार आहे. मी आणि डॉक्टर कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासोबत आमची व्हिजिट होणार आहे, तर त्या संदर्भात आम्ही हे बघणार आहोत. तसेच रुग्णालयाची व्हेंटिलेटरची संख्या, फायर ऑडिट किंवा तिथले स्टाफ हे पण आम्ही बघणार आहोत. शिवाय काही रुग्णांची काही कंप्लेंट्स आल्यात किंवा ते बोलताना व्यवस्थित बोलत नाहीत, रुग्णांशी कन्व्हिन्स त्यांना आधार जो मानसिक आधार आहे तो दिला जात नाही ते पण आम्ही बघणार आहोत. शिवाय त्यांचं बिलिंग पॅटर्न जे शासनाचे नियम जे आहे त्यानुसारच ते बिलिंग झालं पाहिजे, याच्यावर आम्ही त्यांना ते समज देणार आहोत, त्यांना सांगणार आहोत. आणि शिवाय प्रांत साहेबांनी सांगितले की त्यांचा रोजचा अहवाल, त्यांच्याकडे किती खाटा शिल्लक राहणार आहेत ऑक्सिजनच्या म्हणा किंवा ऑक्सिजन नसलेला खाटा किती रोजच्या रोज, त्याचा अहवाल आम्ही रोज प्रांत साहेबांकडे कळवणार आहोत. तर आजपासून ती प्रक्रिया आम्ही चालू करत आहोत आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत.